आत्माच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पेटलेल्या मुद्द्याची. देशभरातील ओबीसी नेते आज राजधानी दिल्लीत एकत्र आलेत. ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी हा मेळावा होतोय. भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पीपणामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं अशी टीका ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी केलाय. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला. ऐकूयात भुजबळ नेमकं काय म्हणाले. सर, हा महामेळावा आज होतोय, काय वैशिष्ट्य आहे आणि कशा प्रकारच्या मागण्या होणार आहेत? ओबीसीचे देशभरातले काही नेते एकत्र झालेले आहेत, कारण हा ओबीसीचं राजकीय आरक्षणावर जे आता पाबंदी आलेली आहे त्याच्या बंदी किंवा रिझर्वेशन जे संपवलं आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, तर ते आता मध्य प्रदेशला पण तोच कायदा लागू झाला. त्याच्यानंतर मग कर्नाटक आहे, गुजरात आहे, सगळे लोक येणार आणि मग सगळ्या देशातील ओबीसीची जी अडचण निर्माण झालेली आहे तर ती दूर कशी होईल आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आज वेगवेगळ्या पक्षाचे नेते जे आहेत इथे तालपटणामध्ये एकत्र आलेले आहेत. तर आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांनी एकत्रपणे ती शक्ती लावून कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत सरकारने याच्यामध्ये इंटरव्हीन करावं, भारत सरकारने याच्यामध्ये दखल घ्यावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा. सर, भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत, प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे, ते म्हणतात की 3 महिन्यात जर डाटा एकत्र केला नाही तर आम्ही कोर्ट ऑफ कंटेंटची दाखल करू सुप्रीम कोर्टात. म्हणजे काय करायचं ते करावं, नंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधेल ना. चला म्हणा, काम धंदा करा म्हणा. ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं त्याच्याबद्दल राजकारण काय खेळत बसलेत म्हणा. धन्यवाद. हे होते छगन भुजबळ. ओबीसी तुमच्या लोकांनीच घालवलं म्हणा, तुमचेच लोक केले सुप्रीम कोर्टामध्ये बीजेपीचे आणि त्यांनी जे आहे हे सगळं चॅलेंज केलं. तुम्हीच खरं म्हणजे ओबीसीच्या मुळावर उठलेले आहात. धन्यवाद. हे होते छगन भुजबळ. यांनी स्पष्ट केलं आहे, म्हटलं आहे की त्यांनी महामेळावा एकत्र होतोय, दिल्लीमध्ये सर्व राज्याचे नेते आलेले आहे आणि ओबीसींच्या संदर्भात जी मागणी खास करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली, यांनी स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे सगळं राजकारण घालवलेलं आहे, त्यांना जे करायचं ते करू द्या, पण आम्ही लढाई लढत राहू. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण सिंगसह प्रशांत रामदास, News18 लोकमत. विरोधी पक्षांनी आज संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून ते विजय चौकापर्यंत लाँग मार्च काढला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. या मार्चमध्ये काँग्रेस, शिवसेना तसंच इतर राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळूरमध्ये वारंवार विटंबना होते कर्नाटकात, त्याच्याविषयी देशभरात संताप आहे. बेळगावातल्या सीमा बांधवांनी जर संताप व्यक्त करून आंदोलन केलं तर कर्नाटक सरकारनं, लोकशाही मार्गानं जर त्याने कायदा हातात घेतला असेल तर जरूर कारवाई करा. आम्ही घाबरत नाही, पण गेल्या 2 दिवसापासून सीमा भागातील एकीकरण समितीच्या 200 कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केलेली आहे. त्यांना बेदम त्यांच्यावरती पोलीस लाठीमार करत आहेत, डोकी फोडत आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे संवेदनशील नेते काय करत आहेत, त्यांचं सरकारची भूमिका या संदर्भात ढोंगी आणि दुटप्पीपणाची. वाराणसीला जाऊन हिंदू मतदारांना भावनिक आव्हान करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रेफरन्स दिला की छत्रपतींची महाराज कशी मोगलांविरुद्ध तळपली, पण त्या छत्रपतींचा अपमान भाजपशासित राज्यात झाला तेव्हा केंद्रातील एकही नेता तोंड उघडायला तयार नाही, हे ढोंग आहे.